नाशिक ट्रेन जळगाव नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यात एकाच वेळी प्रसारित होणारी अग्रगण्य वृत्त आहे उत्तर महाराष्ट्र टाइम्स नगरयुगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। नाशिक शहरातील ड्रग्स बनवण्याचा कारखाना मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केल्यानंतर आता नाशिकमधील पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे। अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त शाळा आणि कॉलेजजवळ अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टपऱ्यांवरती धडक कारवाई करण्यात आली आहे। शाळा आणि महाविद्यालयापासून 100 मीटर परिसरात कुठलेही अंमली पदार्थ विक्री करण्यास बंदी असल्याचा नियम असताना अनेक शाळांच्या परिसरात अंमली पदार्थ विक्री करण्याच्या टपऱ्या दिसून येत आहेत। याबाबत अनेक पालकांनी पोलिसांना तसेच शाळा व्यवस्थापनाला देखील तक्रारी केल्या। याच तक्रारींची दखल घेत पोलिसांतर्फे ही कारवाई करण्यात आली आहे। अंबड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ मनपा सिडको विभागीय अधिकारी डॉ मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा आणि महाविद्यालयाजवळ असलेल्या अंमली पदार्थ आणि गुटखा विक्री करत असल्याच्या संशयावरून टपऱ्या जप्त करण्यात आल्या। यामध्ये अंबडगाव मनपा शाळेजवळ उत्तमनगर सावतानगर या भागातील शाळा आणि महाविद्यालयाजवळ असलेल्या टपऱ्या पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आल्या। उत्तर महाराष्ट्र टाइम्स साठी सचिन आव्हाड नाशिक।